शेतकऱ्यांचा दर्यापूर कृषी कार्यालयात ठिय्या आंदोलन सध्या सुरू आहे. विमा रक्कम देण्याची मागणी यामध्ये करण्यात आली आहे. यासाठी केडीएमसीच्या अप्रभागा शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकारी अप्रभाग कार्यालयात ठिय्या आंदोलनास बसले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका हर्षाली थविल, लीलाबाई तरे, शाखा प्रमुख ऋषिकांत पाटील एवढंच नव्हे तर शिवसेनेचे माजी नगरसेवक दशरथ तरे आणि दुर्योधन पाटील हे देखील सहभागी झाले होते. गेल्या अनेक वर्षांपासून केडीएमसीमध्ये शिवसेनेची सत्ता असतानाही शिवसेनेच्या 4 माजी नगरसेवकांना पाणी टंचाईसाठी आंदोलनाची वेळ आली आहे. यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे तर लवकरात लवकर ही समस्या सोडवण्याचं आश्वासन पालिकेच्या वतीनं देण्यात आलंय. आज आपण प्रभाग अधिकारी यांचे इथे ठिय्या आंदोलन केले आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली, काय त्याच्यातून मार्ग निघला? कल्याण डोंबिवली महापालिकेतील अप्रभाग क्षेत्रातील आटाळी, आंबिवली, नेपचून, पाटीलनगर, शिवाजीनगर हा जो परिसर आहे, या परिसरात गेले 4 ते 5 वर्षापासून मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे. फक्त 1 तास पाणी दिला जातो, तोही पुरेसा मिळत नाही. आमचं म्हणणं आहे की मोहिली जलशक्ती केंद्रातनं 98 MLT पाणी वितरण होतं, टिटवाळ्याला 7 MLT वितरण होतं आणि शाट ते टिटवाळा या अप्रभाग क्षेत्रात हे पुरेसं पाणी आहे. पण पुरेसं पाणी असताना आम्हाला आमच्या आटाळी आंबिवली ह्या परिसरासाठी 1 तास पाणी मिळतं, ते आम्हाला पुरेसं मिळत नाही आणि ते पुरेसं मिळालं ही आमची इच्छा आहे. मॅडम बोलायचं आहे, काय आश्वासन? आता तुम्ही चर्चा केली, अधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिले तुम्हाला? अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की जो पाण्याचं वितरण होतं ते आम्ही लाईन जुन्या झालेली आहे, त्याच्यामुळे वितरण पुरेसं होत नाही, लाईट जाते म्हणून पाणी वितरण व्यवस्थित होत नाही. पण लाईट ही कधीतरी जाते आणि ती तात्काळ चालू होते. आमच्या पंप संपाला जो 8 नंबर फिटर आहे तो कधी 1 तास 2 तास कधीतरी बंद होते आणि मोहिली प्लांटवर पावसाळ्याच्या पूर्वी 2-4 दिवस कचरा येतो. पण आमच्याला जो पाण्याचा अपुरा पुरवठा होतो तो वर्षानुवर्षे होत आहे, त्याच्यामुळे ही जी तांत्रिक गोष्टी आहेत त्या कधी काळीच्या आहेत, त्यात फक्त अधिकाऱ्यांनी गोलगोल फिरून सांगितलेले आहेत. बाकी हा रोजचा प्रश्न आमचा आहे आणि तो सुटावा ही आमची इच्छा आहे. काय तुम्हाला जे मिळणारं पाणी होतं ते पाणी तुमचा आरोप आहे की ते पाणी दुसरीकडे कुठे फिरवलं आहे? आमचं म्हणणं आहे की आम्हाला जे अप्रभागाला पाणी जे दिलं होतं तर त्यांनी ते कल्याणच्या काही भागामध्ये पाणी वळवलेलं आहे आणि त्यामुळे मग इकडेच्या भागाला जो पाण्यापासून वंचित लोक राहिली त्यांना तो द्यायला हवा होता. पण तो वितरणातला त्यांचा भाग आहे, आम्हाला कोणाला पाणी द्यायचं जास्त द्यावा आमचं म्हणणं नाही, पण आमच्या भागाला मिळावं ही आमची प्रामाणिक इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.